ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये निवडणुका या लागल्या आणि त्यानंतर खरी लढाई जी आहे ती आप आणि भाजपा यात दाखवण्यात आली, पण तसं तथ्य कुठेही नव्हतं. कारण आपचा जो बेस आहे तो बेस गुजरातमध्ये कुठेही नाही, कार्यकर्त्यांचा बेस नाही, संघटन नाही, त्यामुळे आपला किती मतं पडतील याबद्दल साशंकता होती. आणि तीच खरी ठरताना आपल्याला गुजरात निवडणुकीच्या एकूण जे अंदाज येत आहेत त्यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण जर आपण पाहिलं तर आपची मतं जी आहेत ती काँग्रेसची मतविभागणीसाठी आप अत्यंत मोलाची भूमिका जी आहे ती या ठिकाणी गुजरातमध्ये बजावताना दिसत आहे. आपण जर 2017 निवडणुकीचे अंदाज जर पाहिले तर भाजपच्या ज्या सीट्स आहेत त्या जवळपास 99 सीट्स आहेत आणि काँग्रेसच्या जवळपास 88 सीट्स आहेत. या 88 सीट्समध्ये जवळपास 16 सीट्स अशा आहेत की ज्या 500,000-2,000 या मतांनी भाजपा हरलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर ते 2,000-5,000-7,000 जी गणितं आहेत ती गणितं कुठेतरी बसवण्यासाठी आप भाजपाला फायदेशीर ठरलेला आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसते. कारण आपला जी मतं मिळाली ती मागच्या वेळी ती होती फक्त 23,000 मतं होती आणि ती वाढून जर आपण जर झालं तर खूप झालं तर 1,00,000-1,50,000 या ठिकाणी जाताना आपल्याला दिसत आहेत. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर आपण ज्या परिस्थितीमध्ये आप या ठिकाणी खूप मोठं विजय मिळेल तसं कुठेही चित्र दिसत नाही. पण आपमुळे काँग्रेसचा पराभव या ठिकाणी निश्चित होताना दिसतोय. 2012 निवडणूक आपण जर पाहिली तर 2012 भाजपाला 115 जागा होत्या. तोच परिणाम जो आहे तो या ठिकाणी दिसतोय. कारण सरळ सरळ लढतीमध्ये भाजप आणि काँग्रेस जर आपण विचार केला तर भाजपा हा शहरी भागात आणि काँग्रेस हा सहकार आदिवासी आणि वैचारिक भाग आणि ग्रामीण भागामध्ये काँग्रेसचं मोठं बळ जे आहे ते गुजरातमध्ये होतं. त्यामुळे जेव्हा समसमान समोरासमोर लढत जी भाजप आणि काँग्रेसची होती त्यावेळी काट्याची टक्कर होती. पण तिसरा पक्ष जो आहे तो आप ज्याला ज्या लोकांना भाजपा नको आहे ज्यांना नवीन नेतृत्व पाहिजे अशी लोकं जी काठावर आहेत त्यांना आप कुठेतरी संधी वाटत होतं. पण ती वाटताना दिसत नाही. पण ती मतं जी आहेत ते आपल्या गेल्यामुळे काँग्रेसचा मोठा पराभव जो आहे तो या ठिकाणी दिसतोय. साधारणतः काँग्रेसच्या 20-25 जागा ज्या आहेत त्या कमी होताना दिसतील आणि तोच अंदाज जर आपण या ठिकाणी घेतला तर भाजप 115-116 आणि त्यानंतर साधारणतः 50-55 जागा ज्या आहेत त्या काँग्रेसला या ठिकाणी मिळतील हे या अंदाजावरनं स्पष्ट दिसतं.